आणि या सर्व शेतकऱ्यांना मी अंदाज दिला, शेतकऱ्यांनो उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घाबरू नका, यावर्षी देखील खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज दिला. पण काय झालं की शेतकरी घाबरले होते, कशामुळं यावर्षी आल निनोचं सावट आहे असं सांगत होते. पण इथे या कार्यक्रमात सगळ्या शेतकऱ्याला मी सांगून टाकलं, यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. आणि आता लगेच ताबडतोबचा एक अंदाज दिला, म्हणलो आतापासून तर 30 जुलैपर्यंत तुमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे असं देखील सांगितलं. त्याच्यानंतर 5 ऑगस्टपर्यंत तुमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस येणार आहे हे सांगितलं. इतर भागामध्ये मात्र तिकडं कडक ऊन पडेल, पण जळगावमध्ये 5 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे हे देखील सांगितलं. आणि एक सांगू इच्छितो, हे काय झालं, अलनिनो आणि लानिनाबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांनी बऱ्याच तज्ज्ञांनी सांगितलं होतं की दुष्काळ पडणार. फक्त मी एकटाच शेतकऱ्याला धीर देत होतो, आणि यावर्षी देखील चांगला पाऊस पडणार आहे. यावर्षी पुरेकून पाऊस आला आहे, आणि ज्या ज्यावर्षी पुरेकून पाऊस येतो त्यावर्षी महाराष्ट्रात खूप पाऊस पडतो.